बऱ्याचदा तुम्ही सुद्धा पाहत असाल मग त्या महापालिका निवडणुका असो अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो जिल्हा परिषदांच्या निवडणुका असो ते थेट लोकसभेच्या निवडणुका असो विधानसभेच्या निवडणुका असो या सगळ्या निवडणुका आल्या की आपल्याला खूप जंगी प्रचार होताना पाहायला मिळतात आता राजकीय नेत्यांचे किंवा राजकीय पक्षांचे आपापले वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि ते खूप ग्रँड असतात मग ते त्यांचे अगदी दसरा मेळावे असो किंवा त्यांची अधिवेशनं असो पक्षाची हे सगळं अगदी ग्रँड पातळीवर होत असतं सोबतच वेगवेगळ्या सभा घेतल्या जातात प्रचार होत असतात बॅनर्स पोस्टर्स लावले जातात या सगळ्यासाठी मुळात राजकीय पक्षांकडे पैसा येतो कुठून हा बहुता बहुतांश पद्धतीने आपण म्हणू शकतो की भारतातल्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना पडणारा हा प्रश्न असू शकतो की राजकीय पक्षांकडे हा इतका सारा पैसा कोट्यवधींचा सा खर्च करण्या इतका पैसा येतो कुठून आता राजकीय पक्ष जे असतात ते काही आपल्या कंपन्यांसारखे नसतात की तुम्ही एका पक्षाचे सदस्य झालात म्हणून तुम्हाला एक पगार मिळणार आहे असं नसतं त्यांना देणग्यांच्या स्वरूपात हे पैसे मिळत असतात आणि हात जो देण मुद्दा आहे तोच सध्या ऐरणीवर आलेला आहे कारण की राजकीय पक्ष यांना मिळणाऱ्या देणग्या या नेमकं देतं कोण किती देतं ह्याची माहिती ही पब्लिक डोमेनमध्ये नाही आणि तीच यावी यासाठी किंवा या हेतूने अनेक याचिका या सुप्रीम कोर्टात सुरू आहेत आणि अनेक वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये या, या संदर्भातल्या सुनावण्या सुद्धा सुरू आहेत पण गेल्या तीन दिवसांमध्ये सलग सुप्रीम कोर्टामध्ये सुनावण्या झालेल्या ले आहेत आणि त्याचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने राखीव ठेवलेलं आहे आणि त्या दरम्यानच इलेक्शन कमिशनला काही आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि हे सगळं घडत आहे त्या पार्श्वभूमीवरच आपल्याला समजून घ्यायचं आहे की बेसिकली हे इलेक्ट्रोल बॉन्ड नेमकं आहे काय सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आता इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणजे भारतामध्ये आपण पाहिलं तर लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणीही राजकीय पक्ष काढू शकतो तो चालवू शकतो पण तो चालवण्यासाठी त्याचा लोकांपर्यंत प्रचार करण्यासाठी आणि निवडणुका लढवण्यासाठी तुम्हाला एका फंडची गरज असते आता हा जो फंड मिळतोय हा अगदी पारदर्शकतेने म्हणजे तो कशा पद्धतीने मिळतोय याची जर ट्रान्सपरन्सी असेल तर कायदेशीरदृष्ट्या किंवा नैतिकदृष्ट्या सुद्धा कोणालाच काही प्रॉब्लेम असण्याची गरज नाही आहे पण इथेच खरी मेक आहे की हा पैसा नेमका या राजकीय पक्षांकडे कसा येतोय कोण देत किती देत त्याचा सोर्स काय या आहे याची माहिती मात्र कुठेच नाहीये आणि ह्याच्यासाठीच खरंतर आपल्याला हे समजून घ्यायला हवं की ही पद्धत आली कधी तर दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड ही पद्धत केंद्र सरकारने ही योजना किंवा ही स्कीम आणलेली होती दोन हजार अठरा मध्ये ती अधिसूचित झालेली होती तेव्हापासूनच त्याच्या ते वादाला सुरुवात झालेली आहे कारण की आ, हे बिल जे आहे ते मनी बिलच्या स्वरूपात आणलेलं होतं त्याच्यामुळे त्याची चर्चा जी आहे ती लोकसभेत प्रामुख्याने होते लोकसभेतच ते बिल मंजूर झालेलं होतं आणि नंतर राज्यसभेमध्ये त्याच्यावर फारसे डिबेट सुद्धा होऊ शकले नाहीत याच्यातच विरोधकांनी आक्षेप जो आहे तो घेतलेला होता तेव्हापासूनच हे बिल वादात राहिलेलं आहे पण आता हे बिल वादात काय आहे का आहे त्याच्यावर आधी काय काय झालेलं आहे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं हे समजून घेण्याआधी जर मुळात इलेक्ट्रॉनल बॉन्ड ही पद्धत नेमकी काय आहे ही गोष्ट नेमकी काय आहे ही जर तुम्हाला कल्पना नसेल तर सगळ्यात पहिले ते जाणून घेऊया वर्षात चार वेळेला म्हणजेच जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबरमध्ये हे इलेक्ट्रॉनल बॉन्ड प्रसिद्ध केले जातात हजार दहा हजार दहा लाख अगदी एक कोटींपर्यंतचे सुद्धा हे बॉन्ड्स घेता येतात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमधून हे बॉन्ड्स खरेदी करता येऊ शकतात इलेक्ट्रॉनल बॉन्ड खरेदी केल्याच्या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पसंतीच्या पक्षाला तो द्यायचा असतो ज्या पक्षाला बॉन्ड मिळाला त्यांना हे सांगायची गरज नसते की त्यांना तो कोणी दिला एसबीआयलाही हे सांगायला भाग पाडलं जाऊ शकत नाही की त्यांच्याकडून कोणी किती बॉन्ड्स घेतले इथेच खरा प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यांच्याकडनं इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेतले जात आहेत त्यांच्याकडेही विचारलं जाऊ शकत नाही की हे नेमकं देत कोण ज्या राजकीय पक्षांना अगदी कोट्यवधींच्या रूपात हे बॉन्ड्स दिले जात आहेत तिथेही कुठली माहिती नाही आहे की हे कोण देत आहे कुठून येतोय हा सगळा पैसा त्यामुळे हे सगळं अतिशय कॉन्फिडेन्शियल राहिलेलं आहे अतिशय गुप्त पद्धतीने चाललेला आहे आणि हाच मुद्दा उचलून महाराष्ट्रातलेच एक सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी खरंतर आयकडेच ही मागी माहिती मागितलेली होती अर्थात माहिती अधिकारांतर्गत त्यांनी ही माहिती मागितलेली होती त्यांची अपेक्षा ही होती की आयने पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी हे सांगितलं पाहिजे की हे बॉन्ड्स खरेदी करणारे आहेत तरी कोण पण त्यावेळेला माहिती अधिकारांतर्गत म्हणजे माहिती आयोगाने असं म्हटलेलं होतं की ह्याच्यामध्ये कुठलंही व्यापक जनहित नाहीये लोकहित नाहीये आणि म्हणूनच त्यांनी आर टी आयमधला जो सेक्शन आहे एट ए ई जे याचं उल्लंघन ठरेल असं म्हटलेलं होतं हे सेक्शन बेसिकली काय आहे की जिथे व्यापक जनहित नाही आहे म्हणजे खूप लोकांचा जर त्याच्यामध्ये हित नसेल तर अशी माहिती काही पब्लिक डोमेनमध्ये आणण्याची गरज नाही आहे आणि इथे तोच मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की हे बॉन्ड्स नेमके कोण खरेदी करत आहे त्यांचा मनी सोर्स काय आहे हे काय व्यापक जनहिताचा मुद्दा नाही आहे आणि म्हणून ही माहिती रिव्हील करता येणार नाही समोर आणता येणार नाही आणि सोबतच याच्यामुळे जर अशी माहिती तर जो डोनर आहे ज्याने ह्या देणग्या दिलेल्या आहेत त्याच्या गोपनीयतेचा हा भंग ठरू शकतो उल्लंघन ठरू शकतो हाही दाखला त्याच्यामध्ये देण्यात आलेला होता आता खरं तर आरबीआय असेल म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांनी सुद्धा याच्या आधी काही आक्षेप जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत त्यांचं म्हणणं सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी याआधी म्हटलेलं होतं की अर्थ मंत्रालयाला त्यांनी खरं तर चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्यांनी म्हटलेलं होतं की ह्याने मनी लॉन्ड्रिंगला जास्त चालना मिळेल म्हणजे ज्या कंपन्यांकडे किंवा कोणी उद्योगपती असतील किंवा कोणी मोठा माणूस असेल ज्याचा कोट्यवधींची उलाढाला आहे त्याचा बिझनेस खूप मोठा आहे किंवा आणखी कुठला त्याचा स्रोत असेल ज्याच्यामध्ये त्याला खूप इन्कम येत आहे पण त्याच्याकडे जर काळा पैसा असेल तर तो या माध्यमातून वळवला जाऊ शकतो हे अशा पद्धतीने मनी मनी लॉन्ड्रिंग होऊ शकतं ही भीती आर बी आयच्या माजी गव्हर्नरने व्यक्त केलेली होती पुढे जाऊन निवडणूक आयोगाने त्याच्या पलीकडची आणखी एक भीती व्यक्त केली होती निवडणूक आयोगाचा जा दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टात एक अर्ज दाखल केलेला होता तेव्हा म्हटलेलं होतं की इलेक्ट्रोल बॉन्ड राजकीय फंडिंगमध्ये पारदर्शकता नाहीये त्यांचं म्हणणं ना होतं की याचा वापर हा भारतीय राजकारणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विदेशी कॉर्पोरेट शक्तींना आमंत्रण देण्यासारखा आहे जर याच्यामध्ये काही विदेशी म्हणजे परदेशातल्या सुद्धा कंपन्या असतील तर मग त्याचा कुठेतरी कंट्रोल इथे राहील त्यांचं हित लक्षात घेऊन भारतातली जी धोरणं आहेत ती सुद्धा प्रभावित होऊ शकतात त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो इन्फ्लुएन्स होऊ शकतो बेसिकली ही भीती सुद्धा त्यावेळेला निवडणूक आयोगाने व्यक्त केलेली होती आता याच्यावर खरं तर सुप्रीम कोर्टात आता ज्या सुनावण्या सुरू आहेत त्याच्यात सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय हे आपल्याला जाणून घ्यायचंय पण तत्पूर्वी दोन हजार पासून ते आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनल बॉन्ड हे कुठल्या पक्षाला सगळ्यात जास्त मिळालेले आहेत या संदर्भामध्ये इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका रिपोर्टनुसार अर्थात त्यांनी ही माहिती आरटीआय मार्फत मागवलेली होती की कि किती पक्षांना मिळालेला आहे आणि अर्थात या संदर्भातले एडीआरचे सुद्धा काही रिपोर्ट आलेले आहेत पण इंडियन एक्सप्रेसमध्ये दामिनीनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सतरा ते अठरा आणि दोन हजार एकवीस ते बावीसमध्ये नऊ हजार दोनशे आठ कोटींचे बॉन्ड्स हे एसबीआय मार्फत विकण्यात आलेले आहेत दोन हजार सतरा ते बावीस मध्ये बीजेपीला सत्तावन्न टक्के हा पैसा मिळालेला आहे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या मार्फत म्हणजे जवळपास पाच हजार दोनशे बहात्तर कोटींच्या घरामध्ये हा पैसा मिळालेला आहे म्हणजे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या मार्फत सर्वाधिक पैसा हा भाजपला गेल्याची ही माहिती इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातनं स्पष्ट होतीये तिसरीकडे काँग्रेसला आता म्हणजे भाजपच्या नंतर एक मोठा पक्ष काँग्रेस येतोय सध्या भारतामध्ये तर काँग्रेसला मात्र दहा टक्क्यांच्याच घरात म्हणजे भाजपाला सत्तावन्न टक्क्यांच्या घरात मिळत आहे तर काँग्रेसला मात्र दहा टक्क्यांच्या घरातच पैसा मिळालेला आहे एकूण जे पैसे मिळालेले आहेत त्याच्यातलं हे पर्सेंटेज आपण सांगतोय म्हणजे नऊ हजार दोनशे आठ कोटी हे एकूण पैसा मिळालेला होता ज्यातले दहा टक्के हे काँग्रेसला मिळाले म्हणजे नऊशे चौसष्ट कोटीच मिळाले तृणमूल काँग्रेसला सव्वा आठ टक्के मिळालेले होते एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पक्ष आणि सोबतच जे या पक्षांना शंभर कोटींपेक्षा सुद्धा कमी रक्कम जी आहे ही इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या मार्फत मिळाल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातनं स्पष्ट होतंय आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की सरकार याला डिफेंड कसं करत आहे कारण दोन हजार सतरा अठरामध्ये जेव्हा ही योजना आणण्यात आलेली आहे स्कीम आणण्यात आणलेली आहे त्यावेळेला जे सरकार होतं ते सत्ताचं सरकार आहे तर ते याच्यावर काय बाजू म्हणतात त्यांनी अर्थात डिफेंड केलेलं आहे स्वतःला त्यांचं म्हणणं आहे की योजना अतिशय बरोबर आहे याच्यामुळे कोणाचंही अधिकारांचं उल्लंघन होत नाही केंद्र सरकारने कोर्टात म्हटलेलं आहे की राजकीय पक्षांना इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या मार्फत जो मिळणारा पैसा आहे त्याचा स्रोत नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा अधिकार घटनेच्या एकोणीस एक अ या आर्टिकल अंतर्गत नागरिकांना मुळातच नाही आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे पुढे जाऊन त्यांनी हे म्हटलेलं आहे की निवडणुकीतील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल लोकांना समजलं पाहिजे हा निर्णय न्यायालयाने वैध ठरवलेला आहे आणि तो आवश्यक सुद्धा आहे जनतेला समजणं की ते निवडून देत आहेत त्या उमेदवाराची नेमकी गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे पण म्हणून इथे त्यांना राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या ज्या देणग्या असतात त्याचा स्रोत जाणून घेणं हे इथे कुठेही लिहिले लिहिलेलं नाहीये किंवा ह्याचा कुठे उल्लेख सुद्धा नाहीये पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की काळा पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणजे जेव्हा हे बिल आणण्यात आलेलं होतं जेव्हा ही योजनाच आणण्यात आलेली होती तेव्हा त्याच्यामागचं ते उद्दिष्ट सांगण्यात आलेलं होतं की याच्यामुळे भ्रष्टाचाराविरोधी जी लढाई सुरू आहे मोदी सरकारची त्याला एक पाठबळ मिळेल किंवा त्या दृष्टीने टाकण्यात येणारं हे एक मोठं पाऊल आहे हेच इथे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की निवडणुकांमध्ये जर काळा पैशांचा वापर होत असेल तर त्याला कुठेतरी प्रतिबंध या मार्फत घातला जाऊ शकतो असं सुद्धा केंद्र सरकारने म्हटलेलं होतं आता सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये मुळात आत्ताच्या घडीला ज्या सलग तीन दिवस सुनावण्यात झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जजमेंट जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे कोर्टाकडनं पण त्या दरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाला काही सूचना केलेल्या आहेत निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितलेलं आहे की डोनर्सचा डेटा आम्हाला द्या आणि सोबतच दोन हजार सतरापासून ते आत्ता तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत किती पैसा हा राजकीय पक्षांना देण्यात आलेला आहे याचा सुद्धा डेटा आम्हाला द्या असं सुद्धा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्या सूचना केलेल्या आहेत यासोबतच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आदेश देऊन सुद्धा हा डेटा का गोळा केला गेला नाही असा सवाल सुद्धा करत सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलेला आहे आता या दरम्यानच सुप्रीम कोर्टातलं जे घटनापीठ आहे बेसिकली पाच सदस्यीय हे घटनापीठ आहे ज्याच्यामध्ये देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहेत सोबतच संजीव खन्ना बी आर गवई जे बी पारदीवाला सुद्धा आहेत या घटनापीठामध्ये आणि सोबतच मनोज मिश्रा हे पाच सदस्य घटनापीठ जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आता ह्याच्यावर आत्तापर्यंत जे सगळं सांगितलेलं आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने काय काय म्हटलेलं आहे ते थोडक्यात समजून घेऊ राजकीय पक्षांना कोण फंडिंग करते हे सगळ्यांना माहिती आहे फक्त जे त्यांना मतदान करतायत ते मतदार सोडून इतर सगळ्यांना हे माहितीये इलेक्ट्रॉनल बॉन्ड स्कीम मध्ये समस्या ही आहे की यात काही निवडक गोष्टींचीच गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे सरकारला दुसरी योजना बनवण्यापासून आम्ही काही थांबवत नाही होत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नात आपण एक असा खड्डा तयार केला आहे ज्याची माहितीच गायब आहे ही गोष्ट काही एखाद दुसऱ्या पक्षाची नाही तर एका संपूर्ण सिस्टीमची आहे ज्याचा परिणाम हा सगळ्यांवर होतोय जेव्हा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केला जातो तेव्हा पैसा आला कुठून याची काहीच माहिती नसते डोनरचीही माहिती नसते आणि तो पैसा कुठे खर्च केला जातोय हे देखील माहीत नसतं त्यामुळे आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे की मुळात राजकीय पक्ष जे आपल्या प्रचारासाठी सभांसाठी आणि त्यांच्या राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमांसाठी जो पैसा खर्च करत आहेत कोट्यावधींची जी उधळण होत आहे तो पैसा त्यांना नेमका मिळतोय कुठून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या मार्फत जो मिळतोय तो त्यांना कोण देत आहे कुठले उद्योगपती देत आहेत किंवा इतर सुद्धा कोण व्यक्ती देते कुठल्या संस्था देत आहेत कुठला उद्योग देतोय कुठल्या व्यापारी देतोय ही सगळी माहिती आता पब्लिक डोमेनमध्ये घेणार का हे आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या या निकालातनं स्पष्ट होणार आहे आणि म्हणूनच हे माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला याबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा मुंबईत